नमस्कार, मी तनिष्का गायकवाड आणि आपण पाहत आहात CBS न्यूज मराठी। पाहुयात आजचा स्पेशल रिपोर्ट। अनेक तरुण गावकीच्या राजकारणात उतरू पाहत आहेत। वा रे वा, राजकारण भाग एक। आजच्या घडीला अनेक तरुण गावकीच्या राजकारणात उतरू पाहत आहेत, पण त्यांना निवडणूक आणि नेतेगिरीचे आकर्षण वाढले हे मात्र नक्की। ग्रामपंचायतीच्या निवडणुका अनेक अर्थाने प्रतिष्ठेच्या केल्या जातात। अन्य निवडणुकांमध्ये एकत्र असणारी मंडळी गावच्या राजकारणात मात्र एकमेकांविरुद्ध उभे ठरतात। नातेगोती विसरून या निवडणुका शब्दशः लढविल्या जातात। आतापर्यंतचा अनुभव पाहता गावातील राजकारणात तरुण वर्गाला फारच रस नव्हता, किंवा इच्छा असूनही त्यांना यामध्ये येणे सोपे नव्हते। अलीकडे मात्र ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढला आहे। नोकरी, बिझनेस या करिअरच्या गोष्टीचा विचार करणारी तरुणाई आता राजकारणाकडेही करिअर म्हणून पाहू लागली आहे। समोर राज्य आणि देश पातळीवरील जे आयडॉल आहेत त्यांच्याप्रमाणे मोठी संधी या सर्वांना मिळणे कठीण आहे। राजकीय दृष्ट्या ग्रामीण भागातील तरुणांपेक्षा शहरी तरुण अधिक सजग आहेत, मात्र ग्रामीण तरुणांमध्ये राजकारणाची आवड जाणीव दिवसेंदिवस वाढत आहे। प्रामुख्याने शिक्षण, प्रसार माध्यमे, सोशल मीडियामुळे महिलांची मते आता व्यक्त होऊ लागल्याने त्याही राजकीय जगाला आव्हान करताना दिसत आहे। शिक्षणामुळे तरुण राजकारणाकडे सकारात्मक दृष्ट्या पाहत आहेत। राजकारणात आवड असणाऱ्या तरुणांचे प्रमाण अधिक दिसत असले तरी राजकारणात सहभाग घेणाऱ्या तरुणांचे प्रमाण मात्र कमी दिसून आले। ग्रामीण तरुणांचे मतदान भाग घेण्याचे प्रमाण अधिक दिसते, यासाठी विविध कारणे आपल्याला सांगता येतील। अलीकडे तरुणाईची मतदानाची टक्केवारी वाढली आहे। तरुणांच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे राज्यात व केंद्रात सत्ताबदल झाल्याचे अनेकांनी मत नोंदवले आहे। तरुण निवडणुकीकडे प्रमाण वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे निवडणूक पद्धतीमध्ये असलेले काही दोष। या दोषामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले। निवडणूक सुधारणाविषयी अनेक आयोगांनी अहवालही दिले। अण्णा हजारे यांनी दोष दूर करण्यासाठी आंदोलने केली, त्यामध्ये लोकप्रतिनिधींना परत बोलण्याचा हक्क, सक्तीचे मतदान, उमेदवार नाकारण्याचा अधिकार म्हणजेच नोटा आणि 65 वर्षावरील उमेदवार निवडणूक लढविण्यापासून निर्बंध घालण्यासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होतो। जनतेने 5 वर्षासाठी निवडून दिलेला खासदार किंवा आमदार जनतेप्रती जबाबदार राहिला नसेल किंवा समाधानकारक कामगिरी नसेल। राजकीय पक्षांनी काही प्रमाणात तरुण नेतृत्वांना संधी देऊन देशातील अनेक तरुणांना काहीसा दिलासा दिला आहे। अशा विविध कारणामुळे तरुण नेत्यांच्या राजकारणात तरुण टक्का वाढत असल्याचे समोर येत आहे। त्यामुळे विधानसभा, लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुका तरुणांनी हातात घेतल्या आहेत। अगदी पक्षाचे मेळावे, बैठका, प्रचार सभा, पत्रक वाटप, निदेश निदर्शने, मोर्चा अशी विविध कामे तरुण सांभाळत आहेत। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।